नमस्कार दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्ही ऐकताय विजय जंगम सरलिखित जोगडा ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात सतरावा भाग न्यू इंग्लिश स्कूल वडगाव या विद्यालयाचा अकरावी केंद्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला अपेक्षेप्रमाणे अजयनं या परीक्षेत आपल्या वर्गात पहिला क्रमांक पटकावून त्याच्या हितशत्रूंना चांगलीच चपराक दिली होती गेलं वर्षभर त्याच्या वर्गातल्या काही विद्यार्थ्यांनी त्याला सारखा शह देण्याचा प्रयत्न केला होता काहीही करून अजयला केंद्राच्या परीक्षेत पहिला येऊ द्यायचा नाही असा जणू त्यांनी चंगच बांधला होता पण त्यांच्या अपेक्षा अजयनं धुळीला मिळवल्या आणि आपल्या शिक्षकांच्या वडिलांच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा सार्थ असल्याचं दाखवून दिलं वडगावचं हे हायस्कूल तसं नवीन होतं अकरावीची पहिली बॅच शाळेतनं बाहेर पडणार होती शाळा सुरू होऊन केवळ दोन वर्षे झाली होती शाळेला सरकारी अनुदान अद्याप मिळालेलं नव्हतं त्यामुळे शिक्षकांना जवळजवळ पगाराविना नोकरी करावी लागत होती येणारे शिक्षक काही दिवस राहायचे हालापेष्टा सहन करायचे हे सगळं असंय झालं की राजीनामा देऊन निघून जायचे त्यामुळे शाळेत शिक्षकांची नेहमी टंचाई भाजायची गरजू शिक्षक तग धरून असायचे आज ना उद्या अनुदान चालू होऊन आपलं बसस्थान व्यवस्थित बसेल ह्या आशेवर चा ते दिवसाला दगड मारत बसायचे शाळेच्या अशा नाजूक एक परिस्थितीत एकेका शिक्षकाला अकरावीसारख्या वर्गाला तीन तीन विषय शिकवायला लागायचे या वर्गाचा निकाल चांगला लागला तर अनुदान झटपट मिळून जाईल या आशेनं ते रात्रंदिवस जीव तोडून काम करत होते पहिल्याच वर्षी अकरावीच्या वर्गात फक्त तेवीस विद्यार्थी होते त्यांच्यामध्ये गणित आणि इंग्रजी हे विषय घेऊन बसलेले दोनच विद्यार्थी एक अजय आणि दुसरी रंजना शिंदे बाकी सगळे विद्यार्थी आठ विषय घेऊन परीक्षेला बसले होते त्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची फार कुचंबणा झाली आणि परिणामी तेवीस विद्यार्थ्यांपैकी फक्त पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यात फक्त अजयला चांगल्यापैकी गुण मिळाले त्यामुळे पुन्हा एकदा गावात अजयबद्दल चर्चा सुरू झाली आपल्या मुलानं आपली इच्छा पूर्ण केल्याचं समाधान आप्पाला कोण झालं होतं परीक्षेचा निकाल ऐकल्यापासून त्याचा जमिनीवर पाय ठरत नव्हता येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला तो आजीची मार्कलिस्ट दाखवत होता गावातल्या लोकांनाही शाळेच्या निकालाबद्दल फार उत्सुकता होती त्यात अजयसारख्या परगावच्या गरीब विद्यार्थ्यानं शाळेत पहिला नंबर मिळावला होता त्यामुळे अजय सगळ्यांच्या कौतुकाचा विषय बनून राहिला होता तसं पाहिलं तर आजीचं शिक्षण पहिल्यापासून एका ठिकाणी आणि विना अडचणीचं झालं नव्हतं पहिली तीन वर्ष पारगावात पुन्हा दोन अडीच वर्ष गणेशवाडीत आणि आता पुन्हा दीड वर्ष पारगावात असा त्याच्या शिक्षणाचा प्रवास त्यात पुन्हा अनंत अडचणी केवळ त्याची स्वतःची चिकाटी आणि आप्पांची जिद्द या जोरावर त्यांनी अकरावीपर्यंत धडक मारली होती अजय सहावीत असताना आप्पा हातनोलीत देवळाच्या कठड्यावरनं खाली कोसळला होता त्यातनं तो सावरायला लागला होता तोच शांताअक्कानं आप्पाचा सगळा प्रपंच चावडीसमोर आणून फेकला होता ज्या दिवशी शांताक्कानं आप्पाची उरली सुरली आबरू वेशीवर टांगली होती तो दिवस आणि ती रात्र आप्पाच्या आयुष्यातली सगळ्यात वाईट आणि लांछनास्पद ठरलेली होती त्या रात्री आप्पा रात्रभर उद्ध्वस्त झाला होता रात्रभर त्याचा डोळ्याला डोळा लागला नव्हता दिवस उगवून चांगला कासराभर आला होता वर तरी आप्पा अंथरुणातनं उठला नव्हता तोंड उघडं करून दिवसाला तोंड दाखवणं सुद्धा त्याला लज्जास्पद वाटत होतं आप्पाचा पसारा दोन दिवस चावडीत पडून होता गावात तोंड दाखवायला जागा नव्हती तो पसारा कोणाच्या घरात नेऊन ठेवायचा या विवंचनेत आप्पा सारखा विचार करत होता पारगावात लिंगायत समाजाची चांगली चाळीस पन्नास घरं होती आपल्या धार्मिक गुरुचं घर उद्ध्वस्त झाल्याचं प्रत्येकजण बघत होता पण आप्पाच्या मदतीला त्यातला एक जण सुद्धा धावून आला नव्हता शेवटी महिबूब मुलाण्यानं आप्पाला जाऊन गाठलं माळावरच्या घरात आप्पा एकटाच होता महिबूबला बघितलं तसं आप्पानं केविलवाण्या चेहऱ्यानं त्याला विचारलं आता तू आणखीन काय बातमी घेऊन आला बाबा महिबूब येऊन आप्पासमोर चावड्यावर बसला आणि म्हणाला अरे तो पासारा चावडीत किती दिवस ठेवणार एक एक भांडं गोळा करताना तुझा धातार फिटत होतं मी डोळ्यानं बघितलंय की का म्हणून गावची धन करायला लागला अरे अजून दोन दिवस तुझा पासाला तिथं राहिला नाही एक भांडंसुद्धा तुझ्या हाताला लागायचं नाही हात चोळत बसायची येळीन अरे मग काय करू मी सांग की मला माझ्या हक्काचं घर नाही मी उघड्या पडलेला माणूस आयुष्यात सगळं फाटून गेलं आहे र कुठं कुठं म्हणून ठेगळच वाटणार काय राहील ते राहील जाईल ते जाईल जाणार आपलं नव्हतं म्हणायचं ग बसायचं अरे सोन्यासारखी माझी माणसं निघून गेली काय केलं मी सांग के आप्पाचं निर्वाणीचं बोलणं मध्येच तोडून मेहबूब म्हणाला हे बघ आप्पा मी आहे मुसलमान गडी माझ्या तुझा विश्वास असू अगर नसू मी तुझ्या भाल्यासाठी सांगायला आलोय तो तुझा सगळा पासारा उचल आणि माझ्या घरात आणून टाक तुला जावा लागल तवा घेऊन जा तुझ्या परपंचातला एक सुद्धा मी ठेवून घेणार नाही अरे नाही म्हणलं तरी तो आमच्या गावचा आहे गावातला नाही कोणाला तुझ्या मदतीला मी तर आलो का नाही अरे पारगावच्या एका माणसाची आबरू काय आणि दहा जणांची काय सारखीच की तवा विचार कर हे बघ खुदानं मला काय फार मोठं घर दिलं नाही पण तुझा पासारा ठेवण्या इतपत जागा नक्कीच आहे माझ्या घरात मेहबूब निघून गेल्यानंतर आप्पानं थोडा वेळ विचार केला आणि त्याच दिवशी महबूबच्या घरात पासारा हलवायचा त्यांनी निर्णय घेतला रात्रीचे आठ वाजले अजय आणि सवितानं चावडीतला सगळा पासारा हलवायला सुरुवात केली त्या दोघांनी आप्पाचा कुलस्वामी आणि कुलस्वामींनी सुद्धा पोत्यात भरली पुढे अजून किती दिवस त्यांना देव्हाऱ्यात बसायला मिळणार नाही हे माहीत नव्हतं दहा वाजेपर्यंत त्या दोघांनी सगळा पसारा मेहबूबच्या घरात नेऊन ठेवला आणि आप्पा एका संकटातनं मुक्त झाला पुढचं एक वर्ष आप्पाचा पसारा मेहबूबच्या घरात पडून होता त्या कालावधीत आजीची सातवीची केंद्राची परीक्षा झाली त्याला परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले तो सातवी उत्तीर्ण झाला दरम्यानच्या काळात वडगावात नरेशनं चांगला जम बसवला होता कादरभाईनं त्याला गवंडी काम शिकवून तयार केला होता त्याला मिळकतही चांगली मिळायला लागली होती गावात एक स्वतंत्र खोली घेऊन नरेश राहत होता स्वयंपाक पाणी हाताने करून कामाचा व्याप सांभाळणं त्याला कठीण जात होतं म्हणून आप्पा अजय आणि सविता या सगळ्यांना त्यांनी वडगावला बोलवून घेतलं आठवीला अजय हायस्कूलमध्ये जायला लागला सविता घरात स्वयंपाकपाणी पाणी करू लागली नरेश काम सांभाळायला लागला आप्पा कधी वडगाव तर कधी पारगाव अशा फेऱ्या मारत होता थोडे दिवस गेल्यानंतर नरेशनं पारगावातल्या मेहबूबच्या घरातला सगळा पसारा वडगावला आणला वचन दिल्याप्रमाणे मेहबूबनं आप्पाच्या कुठल्याही वस्तूत मन दाखवलं नव्हतं अजयचं माध्यमिक शिक्षण व्यवस्थित पार पडलं मिळवता नरेश त्याच्या पाठीशी असल्यानं त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासली नाही त्यामुळे शाळेत त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं सगळ्या शिक्षकांची सहानुभूती त्याला मिळाली होती स्वतःची चिकाटी शिक्षकांचं मार्गदर्शन या जोरावर शाळेच्या खडतर परिस्थितीत त्यांनी अकरावीचं शिक्षण पूर्ण करून परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला होता आपल्या घराण्यात कोणीतरी चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेतं आहे याचा अभिमान वाटून आप्पानी आणि नरेशनं अजयचे शिक्षण अकरावीनंतर खंडित न करता त्याला उच्च शिक्षणासाठी सांगलीला पाठवून दिलं सांगलीच्या कॉलेजमध्ये त्याचं नाव दाखल करून त्याच्या पुढच्या शिक्षणाची वाट निर्धोक करून दिली त्याच वर्षी आप्पानं सविताचं लग्न करून दिलं तिच्या नशिबानं तिला स्थळ चांगलं मिळालं तिचा नवरा मिळवता होता घरी पाच सहा एकर जमीन होती त्यामुळे मुलीची चिंता आप्पाला नव्हती एका महत्वाच्या जबाबदारीतून पार पाडला होता त्यामुळे आप्पा निश्चिंत झाला सविताचं लग्न झालं आणि घरात स्वयंपाकाची अडचण आली म्हणून आप्पानं नरेशचं लग्न करायचं ठरवलं एक दिवशी त्यांनी नरेशला जवळ बोलवलं आणि म्हणाला हे बघ नरेश तो आता मिळवता झालाय माझं आता आहे वय बाहेरचं काम बघून घर सांभाळणं ही गोष्ट सोपी नाही मी त्याचा अनुभव घेतलेला आहे तवा तुझं लगीन करायचं मी ठरवून आहे मरायच्या अगोदर सून घरात आली म्हणजे मी सुखानं मरल मरताना सुनेच्या हातचं चार घास खायला मिळालं तर मी भोगलेल्या हालापेष्टाचं सार्थक झाल्याचं समाधान मला मिळेल अजय अजून शिकतोय त्याला पाहिजे तेवढं खुशाल शिकू दे इथून पुढची जबाबदारी आता तुझी तुला सगळं सांभाळावं लागणार आप्पाचं बोलणं ऐकून नरेशनं कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही जबाबदारीची जाणीव झाल्यानं नरेशच्या स्वभावात कमालीचा बदल झाला होता त्याचा खोडकरपणा कुठल्या कुठे लुप्त झाला होता अकाली प्रौढत्व आलेला आपला मुलगा काही बोलत नाही हे बघून आप्पानं समाधानाचा सुस्कारा सोडला नरेशचं गप्प राहणं हीच त्याची संमती असं समजून आप्पा पुढच्या तयारीला लागला आप्पानं मुलाचं लग्न करायला घातल्याची बातमी आजूबाजूला पसरली मुळात जंगम समाज या संख्येनं फार कमी जो समाज अस्तित्वात होता त्यातल्या बोटावर मोजण्याइतपत लोकांची परिस्थिती बऱ्यापैकी बाकी गावगावकी करून कशी तरी दोन वेळेला गाठ गाड़ घालणारी मुला मुलींना शिकवून त्यांना समाजात स्वाभिमानानं जगायला लावण्याचा विचार या समाजाच्या डोक्यात कधी आलाच नाही लिहायला वाचायला आलं की जंगमकीच्या खोड्यात नव्या पिढ्यासुद्धा अडकून पडत होत्या गावकी करून कसं तरी पोटापुरतं मिळत होतं त्यामुळे समाजात ऐतखवपणा वाढला होता दूरदृष्टीचा अभाव पायापुरता विचार करण्याची प्रवृत्ती पूर्वापार चालत आली होती त्यामुळे ह्या समाजाची उन्नती झाली नाही समाजाला योग्य दिशेला घेऊन जाणारं राजकीय किंवा सामाजिक नेतृत्व मिळालं नाही त्यामुळे जंगम समाज शेण्यातल्या किड्यासारखा तिथेच वळवळत राहिला इतर समाजाचे अन्याय सहन करत राहिला आयुष्यभर जंगम लोकांनी देव धर्म पूजा अर्चा चारित्र्य कर्मटपणा सांभाळला मात्र जगातला कुठलाही देव ह्या समाजाला त्याच्या अधपत्तनापासून वाचवू शकला नाही आणि वैशिष्ट्य म्हणजे ही दुर्दैवी बाब समाजाच्या लक्षात आली नाही उलट त्यांच्या पिढ्यानपिढ्या एकमेकांबरोबर भांडण्यात मारामारी करण्यात खपत होत्या आप्पाच्या मुलाचं शिक्षण जास्त झालं नव्हतं मात्र त्याने आपल्या मुलांना वेगळी दिशा दाखवायचं काम केलं होतं लग्नाचा मुलगा जास्त शिकला सवरला नसल्यामुळे चांगल्या घरच्या मुलीचे बाप आप्पाकडे विचारायला आलेच नाहीत आप्पाच्या तोला मोलाचे चार पाहुणे आले पण त्याचं आणि आप्पाचं सूत नाही जमलं शेवटी रायगावचे पाहुणे आले त्यांनी नरेशला मागणी घातली सुद्धा चार लोकांबरोबर रायगावला गेला मुलगी बघून आला दोघांना एकमेकांची स्थळं पसंत पडल्यावर देवाणघेवाण करण्यासाठी रायगावचे पाहुणे चार लोकांना बरोबर घेऊन वडगावात आले आपण आपल्या कुवतीनुसार पाहुण्यांचं स्वागत केलं रात्रीचं जेवणं खाणं आटोपली आणि बाहेरच्या अंगणात कंदिलाच्या प्रकाशात बैठक बसली आपण विचार विनिमय करण्यासाठी वडगावातल्या चार लोकांना बोलवलं त्यामध्ये गणपा परीड दगडूदादा महाधू कुंभार आणि तुकाराम पंच ही प्रमुख मंडळी आप्पानं आपली सगळी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गणपा पराठानं विषयाला सुरुवात केली पाहुणं तुम्ही आमचा मुलगा बघितला आहे आम्ही तुमची मुलगी बघितली आपण दोघाला सगळं पसंत आहे तवा आता पुढचा विचार नाही कसला विचार करायचा आम्हाला मुलगा पसंत आहे तुम्हाला मुलगी पसंत आहे तांदूळ टाकायची मोकळं व्हायचं अरे तांदूळ टाकायचं खरं हो पण लगीन म्हणलं का मान पान असतो चालीरिती असती त्या सांभाळायला नको का नाही चालेरिती सांभाळायला इथं कोणाची ना नाही हो तुमच्या चालेरीती तुम्ही सांभाळा आमचे आम्ही सांभाळतो आहे काय त्याच्यात एवढं पाहुण्याची चाल सुरुवातीला तिरकी चाललेली बघून माधव कुंभाराला रावलं नाही त्यांनी मध्येच तोंड घातलं हे बघा पाहुणं तुम्ही मुलीकडची माणसं असं सुरुवातीपासून झुरळ झटाकल्यासारखं सगळं झटकून द्यायला लागला तर आपण पैवी पाहुणं व्हायचं कसं अ मान मारा तलाय कशाला जगात जे जे चाललं आहे ते करायला तर पाहिजेल का नको सांगा की महादू कुंभाराचं बोलणं ऐकल्याबरोबर पाहुण्यांच्या संगती आलेला एक सुशिक्षित ग्रहस्थ पुढे सरकून म्हणाला हे बघा आता मुलीकडचा मुलाकडचा भेदभाव नाही राहिला मुलीच्या पालकानं कार्याचा सगळा भार उचलावा आणि मुलाकडच्या लोकांनी हात बांधून गप्प बसावं हे दिवस संपत चालले बरं त्यातूनही आम्ही सगळा भार उचलला असता पण त्या मापाचं स्थळ तरी पाहिजे ना आम्ही फक्त मुलाकडे बघून मुलगी देतो आहे उद्या आमची मुलगी इथे आल्यानंतर तिला राहायला स्वतःचं घर तर पाहिजे का नको पाहुण्याचं हे निर्वाणीचं बोलणं ऐकून महादू कुंभाराचं चा डोकं चक्रावलं दारी आलेल्या पाहुण्याचा अपमान करायला नको म्हणून मनावर संयम ठेवून तो म्हणाला पाहुणं तुम्ही जरा या सगळ्या चार बुकं शिकलेले दिसतात पण माझं आडाण्याचं मत विचाराल ना तर लगीन ठरवायला बुकातला सबूत नाही येत का मला तुम्ही अगोदर सगळं पसंत आहे म्हणता आणि पुरीला राहायला घर नाही हे घुसपाट काढता अहो आमच्या पवाराला राहिला स्वतःचं घर नसलं तर म्हणून काय तो आयुष्यात घर बांधणारच नाही का तुम्हाला हे लगीन जमवायचं असेल तर मुलाची बाजू सांभाळून लगीन करून द्यायला लागन महाधू कुंभाराचं रोखास ठोक उत्तर मिळाल्याबरोबर तो सुशिक्षित ग्रहस्थ पुन्हा मागे सरून आपल्या जागेवर बसला बैठक थोडी शांत झाली थोडा वेळ कुणी काही बोललं नाही त्या शांततेचा भंग करत दगडू दादा म्हणाला पाहुणं असं दूषित बसून भागणार नाही जे काय असेल ते धडा धाडा धाडा बोळाला संपवा कोणाच्याच मनात कसलंच नको नकोय आत्तापर्यंत मुलीचा बाप शांत बसून होता आप्पा काही बोलला नव्हता बैठकीतल्या शांततेचा फायदा घेऊन आप्पानं चिलीम पेटवली तो डोक्यावरनं हात फिरवत चिलमीचे झुरके मारायला लागला धुराचे ढग बैठकीवर तरंगायला लागले मुलीचा बाब बैठकीतनं उठला तोंडातला तंबाखूचा चोता थुंकून त्यानं पाण्यानं चूळ भरली धोत्राच्या टोकानं तोंड पुसत तो परत आपल्या जागेवर येऊन बसला मग कसं म्हणतं आम्ही मुलाची बाजू सांभाळून लगीन करून द्यावं असा तुमचा विचार आहे आम्ही रोडीला धरून बोललो आहे त्याच्यात तुम्हाला काय वागवा वाटत असेल तर सांगा की आम्ही बी ते केलं असतं पण जंगमाचा मुलगा गवंडी काम करतोय उद्या समाजात आम्हाला इचारणा झाली तर आम्ही उत्तर काय द्यायचं आमचा जावाई दगड फोडतो म्हणून सांगायचं मुलीच्या बापाचा होरा लक्षात आल्यावर लगेच माधु कुंभारानं तोंड घातलं मुलगा गवंडी काम करूनच जगतोय ना चोरी तर आहे ना करत मग तुम्हाला काम धंदा सांगायला लाज कसली अहो आमच्या समाजात मुलाला गावगाव की आहे का नाही ते बघितलं जातं त्याला पूजा अर्चे येते का नाही ह्याचा शोध घेतला जातो उद्या येळ प्रसंगी स्वामी म्हणून कुठं उभं राहायची येळ आली म्हणजे तुमचा मुलगा काय करणार तुम्हाला कमी तुमच्या तुमच्याबरोबर आम्हाला बी म्हणजे तुम्हाला गावगावकी करणारा पोरगा हवा असं सांगा ना तो जर झोळी घेऊन भिक्षा मागत असेल तर तुम्ही त्याचं लगीन करून द्यायला तयार आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला मुलगा स्वतः मिळवता असलेला नको आहे माधु कुंभाराचं बोलणं पुन्हा पाहुण्याच्या वर मी लागलं तसं पाहुण्याच्या बाजूचा वयस्कर ग्रस्त म्हणाला कोण म्हणतोय आम्हाला मूळ मिळवता पोरगा नको गाव गावकी करायची माझी भीक मागायची असं कोण म्हणतं दोन्हतले सगळे जंगम गावकी करते म्हणून काय सगळे बेकार आहेत का काय जंगमानं आपला जो धंदा आहे तो केला म्हणून त्यात त्या त्या त्याला कसला आलाय हो कमीपणा जंगम आणि गावकी हे विषय बैठकीत निघाले तशी आपाच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली त्यानं स्वतःला सावरायचा सा प्रयत्न केला पण त्याला ते शक्य झालं नाही भावना तुम्हाला गावगावकी करणारा जंगम म्हणून काकेत आयुष्यभर झोळी वागवणारा मुलगा हवा होता तर तुम्ही या बैठकीत बसायलाच नकोत माझा मुलगा कोणाच्या दारात भीक मागायला जाणार नाही तो स्वतःच्या पायावर उभा आहे स्वतःच्या कष्टानं तो भाकरी मिळवतोय ज्या जंगमाने आपलं उभा आयुष्य झोळीतल्या पिठात का आहे त्यांना कष्टाचं चीज काय असतं हे कसं समजायचं म्हणजे तुम्ही जंगम नाही का तुमच्या घरात कोणी वाट वाढल्याने गावगावकी केली नाही म्हणायची का जंगमाच्या कोळात जन्माला येऊन त्याच्याबद्दल एवढा तिटकारा काय हवा म्हणतो मी मी जन्मानं जंगम आहे खरं आहे जंगमानं गावगावकी करावे याला माझा अजिबात विरोध नाही पण गावकी करताना तुम्ही तुमचं अस्तित्व विसरता आणि एकदा का तुम्ही तुमचं अस्तित्व विसरला की तुम्ही इतर समाजाचं बावलं म्हणून नाचायला लागता तुम्हाला नाचवलं जाण्याच्या दुष्ट पारंपरिक पद्धतीला माझा विरोध आहे आप्पानं बोलायला सुरुवात करताच पाहुणे मंडळी शांत बसली आप्पाचं आता वय झालं होतं त्याला सलग बोलता येत नव्हतं बोलताना त्याला धाप लागत होती वास्तविक तो या बैठकीत बोलणार नव्हता पण बैठकीत विषयांतर व्हायला लागलं तसं त्याचं पित्त खवळलं आणि तो भडकूनच उठला पाहुणं मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही गावकी करता म्हणजे काय आम्ही जंगम आहे म्हणल्यावर गावकी करणारच मग मला सांगा आयुष्यभर गावकी करून तुम्ही काय मिळवलं काय मिळवलं म्हणजे अहो आम्ही जगलो आमचे आईवडील जगले वाडवडील जगले आमची पोरबाळं जगते आहेत गावकी ना ह्यापेक्षा तुम्हाला आणखीन काय द्यायला पाहिजे नाही तुम्ही जगलाय ठीक आहे हो पण कशी जागला याचा कधी विचार केला का पाहुन माणसाचं पोट भरल्याशिवाय तो कुत्र्यालासुद्धा तुकडा टाकत नाही आपण जगतो ते त्यांनी फेकलेल्या तुकड्या त्यांची पोटं भरली आहेत म्हणून ते आपल्यासमोर एक तुकडा टाकतात पण तुमच्या दारात एखादं कुत्रं आलं तर त्याच्यासमोर तुकडा फेकायची दानत तुमच्यात आहे का असं का दिसतं तर ह्याचं उत्तर एकच तुम्ही फक्त तुमची पोटं भरली इतरांना खाऊ घालायला तुम्ही लायक नाही फक्त जगण्यासाठी पोट भरायचं एवढा एकच उद्योग आपण आजपर्यंत केलाय अरे मग ह्याच्याशिवाय माणसानं आणखीन काय करायचं असतं दोन वेळेला देव पोटा पाण्याला देतोय लोक आपल्या पाया पडत आहेत वरदक्षिणा म्हणून चार पैसे हातावर आहेत आणि तुम्ही चक्क जंगमाला कमी लागता हे बाकी पाहुणा आती होतंय तुम्ही विचार करून बोलायला पाहिजे होतं मुलीच्या बापानं कडवट प्रतिक्रिया व्यक्त करताच आप्पा खवळला आणि म्हणाला येच ते तुम्ही हे जे काय बोलताय ना ते चक्क स्वतःला विसरून बोलताय आकाशाचा प्रभाव आहे माहिती का तुम्हाला त्यांनी फेकलेल्या तुमच्या समोर तुकड्याचा या तुकड्याने आपला स्वाभिमान मारला गेला आपण आपल्या भावाभावांना विसरलो माणसाला पोटाशिवाय दुसरं काहीतरी लागतं हे आम्हाला कधी ओमागलंच नाही भाऊ ना मला सांगा तुमच्या गावात एक जंगम सोडून तुम्हाला काय किंमत मिळते हो? तुम्ही गायस्वरूपी असा एक निर्णय घेऊ शकता गाव पातळीवर तुमच्या शब्दाला काय किंमत आहे का अहो निवडणुकीत मी नुसतं विरोधी पक्षाचं पोस्टर घरावर लावलं तर माझ्यावर मारेकरी घातली गेले आपण दुसऱ्याच्या उंजळीनं पाणी प्यायचं का आपल्याला स्वतःचा निर्णय सुद्धा घेता येत नाही एखाद्या धाडशी जंगमाना जो उठाव केला तर त्याचं गावातलं पीड बंद होतं आणि पीड बंद झालं की आमची चूल रुस्ती झक मारत आम्ही नाक मोठीत धरून पुन्हा ते जदारात जातो आप्पा आवेशानं बोलत होता पाहुणे मंडळी त्याच्याकडे नुसती बघत होती त्याचं बोलणं अधूनमधून खंडित होत होतं आणि त्याचा फायदा घेऊन पाहुण्याकडचा म्हाताराग्रस्त आपला मुद्दा आप्पाला पटवून द्यायचा प्रयत्न करत होता मात्र आप्पानं तो मुद्दा खोडून काढला की तो पुन्हा गप्प बसत होता आत्ता आप्पा थोडा वेळ बोलायचा थांबला तसा म्हाताराग्रस्त हळूच मांडला म्हणजे हाता ज्यागमानी हेतून पुढं गावचकी करायचीच नाही की हे बघा तुम्ही गावकी सोडून द्या असं मला म्हणायचं नाही त्या गावकीला काहीतरी पर्याय शोधून काढा निव्वळ गावकीव तुम्ही अवलंबून राहिला तर तुमची नाचक्की ठरलेली आहे गावकीचं का मी काही तासा दोन तासाचं आहे का बारा तास एक माणूस त्यात खपतोय त्याला पर्याय कसा शोधणार नाही तुम्ही ना, ना बारा तास पण मिळतं काय तुम्हाला फार झालं तसा वार रुपया ते बी मालकाशी घासाघीस करून पात्रात पाडून घ्यावा लागतोय त्यासाठी त्याची बोलणी खायला लागतात त्यासाठी दिवस दिवस त्याच्या दारात तिष्ठत बसायला लागतं तुमची पिढी यात खपलीच आहे अरे तुमच्या पोरांना तरी यात वडू नका त्यांना भरपूर शाळा शिकवा त्यांना त्यांच्या पायावर उभाराव द्या तुम्हाला दक्षिणा देणाऱ्यांची संख्या आहे एवढीच आहे उद्या दक्षिणा मागणाऱ्यांची संख्या वाढली म्हणजे तुमची मुलं बाळं काय करतील माहिती ती दक्षिणा मिळवण्यासाठी आपल्यातल्या लोकांचे डोके फोडायला उठतील मला दोनच पोर आहेत एक कसा का असा ना स्वतःचे कष्ट करून पोर भरतोय कोणापुढं त्याला हात पसरायला लागत नाही ह्यात मला फार मोठं समाधान आहे माझा दुसरा पोरगा कॉलेजचं शिक्षण घेतोय सांगलेला तोही उद्या स्वतःच्या पायावर उभा राहील पाहुणं मला माझ्या पोरांना माणूस म्हणून जगायला शिकायचंय गुलाम म्हणून नाही आप्पाच्या बोलण्याचा आवेश तेवच होता आप्पाची ती अवस्था बघून मुलीचा बाप म्हणला पाहुणं तुम्ही फार मनाला लावून घेऊन बोलताय ओ तुमच्यासारखं दुःख आम्ही सुद्धा पचिवलंच आहे ना पण आम्ही त्याचा एवढा विचार नाही करतो आपण लोकांच्या दारात जाणार आपल्या पादरात पासा कुडता टाकताना ते कुरकुर करणार त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं म्हणजे उद्या आपल्याला गावातनं फिरायला नको भाऊ ना आमचा कारभारी शिवय्या जंगम ऐकून माहिती असेल तुम्हाला शिवय्याचं नाव तोंडात येतं तो असा कंठच दाटून आला त्याच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या पुढं बोलायला त्याच्या तोंडातनं शब्द बाहेर पडेना थोड्या वेळानं त्याच्या दुःखाचा आवेश ओसरल्यावर गुदमरलेल्या आवाजात म्हणाला माझ्या कारभाऱ्यानं जंगम केला आयुष्यभर पोटाची टळून ठेवली लोकांची लग्न लावली सत्यनारायण केले मर्तुकीची कामं केली उभं आयुष्य रांडपानात घालवलं कुणाच्या घरच्या अन्न पाण्याला त्यांनी स्पर्श नाही केला त्याचा शेवट कसा झाला माहिती औषध पाण्यावाचणं झिजून झिजून मी आला तो मारताना उपयोगी पडेल म्हणून गावकीतनं त्यानं काय शिल्लक टाकलं होतं शून्य आप्पा थोडा वेळ बोलायचा थांबला पाहुणे मंडळी एकाग्र चित्तानं आप्पाचं बोलणं ऐकत होती आपली बाजू पटवून द्यायला आता त्यांच्याजवळ शब्द नव्हते त्यांना सुद्धा आप्पाचं बोलणं ऐकून वेगळी जाणीव व्हायला लागली होती आप्पा अजून काय सांगतोय याच्याकडे आपले कान लावून बसले होते पाहुणं माझ्या कारभाराची श्वाकांतिका एवढ्या नाही संपली त्याचं कार्य मी सोळाव्या दिवशी घातलं नववा दिवस कार्याचा ठरला होता मी हातबल होतो माझ्याकडं फुटकी कवडी पण नव्हती वेळेत नाही घालता आलं कार्य म्हणून समाजातल्या तुमच्यासारख्या लोकांनी मला शिव्या दिल्या त्या दिवशी तोंड चुकून मी दिवसभर पसार झालतो शेवटी गोठ्यातली गाय आणि मी त्याचं कार्य घातलं मग त्या वेळेला आपल्या धर्मगुरूचं कार्य पैशा वाचून आणून राहिलंय हे कोणाच्या ध्यानात आलं नाही का बरं नसल आलं म्हणून मी ते त्यांच्या ध्यानात आणून द्यायचा प्रयत्न केला पण कुणी मला फुटक्या कवडीची मदत केली नाही आपाला हुनका दाटून आला अक्षरशः ढसा ढसा राडायला लागला तो माझ्या बायकोची शांतय्याची मनमतची एकच गत झाली केवळ सहा दिवसात माझी बायको आणि शांतय्या मला सोडून गेला आजार त्यांना ना धड औषध मिळालं ना खाणं पिणं पाहुणं गावकी करून आणि जंगमकी करून जर आयुष्याच्या शेवटी आजारपणात औषधोपचार करून घेता येत नसतील काय करायचं काय त्या गावकीला काय करायचं त्या जंगमकीला आमच्या हृदयाचं काय झालं तो असंच गेला की मरून त्याची दोन पोरं पारगावची गावकीच करतायत की एकाचं डोकं उगवतीला तर दुसऱ्याचं मावळ तिला ना त्याच्या पोरांच्या अंगावर धडूता कपडा ना बायकोच्या डोक्याला तेल अरे थो तुमच्या गावकीवर आणि जंगमकीवर त्यापेक्षा रोजगार करून जागा की आप्पाचा आवेश ओसरला मनातलं साचून राहिलेलं त्याने ओकून टाकलं त्यामुळे त्याला बरं वाटत होतं पाहुणे मंडळींना सुद्धा आपल्या विचारात काहीतरी कमतरता असल्याची जाणीव व्हायला लागली होती आप्पाचे विचार त्यांच्या कुठेतरी आत जाऊन पारंपरिक भिंतींना धडका मारत होते मुलीच्या बापाचा तर नक्षाच उतरला थोडा वेळा गेल्यानंतर तो धबक्या आवाजात मांडला पाहुणं तुम्ही आत्तापर्यंत काय म्हणलं ना ते आहे अहो आम्ही असा तुमच्यासारखा विचार नाही केला त्या दुसरी गोष्ट म्हणजे असा विचार आम्हाला कोणी ऐकावलाच नाही तुमची जशी गत झाली तशी थोड्याफार फारकानं सगळ्या जांगमांची तीच गत आहे मुळात आपला समाज कमी त्यांचं दुःख वेशीवर कोण टांगणार कामापुरता आपला उपयोग झाला म्हणजे आपली किंमत संपली आणि आपली किंमत म्हणजे किती हो पाच आण्यापासून सव्वा रुपयापर्यंत तेवढी किंमत थॉबाडाव फेकायची आणि जांग्माला कोणी दिवसभरा करता विकत घ्यायचा पाहुण्याचं बोलणं ऐकून आप्पाला समाधान वाटलं तो गालातल्या गालात हसायला लागला तवा पाहुणं मी तरी आता असं आहे काय झाली तरी तुम्हाला व्याही करून घ्यायचं हा माझा निर्णय पक्का तुमच्या म्हणण्यानुसार मुलाची सगळी जबाबदारी मी उचलली मी वर लगीन मी करून द्यायला तयार आहे फोडा सुपारी त्याच दिवशी लग्नाची सुपारी फुटली आणि रायगावच्या पाहुण्यानं नरेशचं लग्न करून दिलं आप्पाच्या घरात त्याची सून आली त्याच्या घराला घरपण आलं आप्पाला चार घास समाधानानं खायला मिळत होते नरेशचा व्यवसाय बऱ्यापैकी चालला होता अजयचं चा शिक्षण सुरळीत चाललं होतं त्यामुळे आप्पा आता निश्चिंत होता चार वर्षाचा कालावधी लोटला दरम्यानच्या काळात नरेशला मुलगा झाला अजय कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता आता आप्पाच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढायला लागल्या होत्या सत्तरीला आलेला आप्पा आता फारसा हिंडत फिरत नव्हता त्याचा उजवा पायादो होता त्या पायाची तक्रार पुन्हा वाढायला लागली त्या दुसरी एक बाधा आप्पाला जडली काही काही वेळा तो भान विसरून बोलत असे त्याच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असल्यानं असंबद्ध असं काहीतरी बळळणं त्याचा अधूनमधून चालू असेल मात्र तो भानावर असला की नरेशला अजयला मार्गदर्शन करत होता हळूहळू आप्पाची प्रकृती ढासळत चालली आणि एक दिवशी त्याने अंथरूण धरलं त्याला कळून चुकला आपला शेवट जवळ आला एक दिवशी संध्याकाळी नरेश कामावरनं आल्यानंतर आपण त्याला जवळ बोलवलं आणि म्हणाला नरेश माझं आता काय खरं नाही माझी अवस्था मला कळून आली मी थोड्या दिवसाचं सोबती आहे मी तुम्हाला इथपर्यंत कसं आणून सोडलं हे तुम्हाला माहिती आहे तवा माझी तुझ्याकडे एक मागणी आहे ती तू तु पूर्ण करायला पाहिजे आज शिक्षण बंद करू नको त्याला जोपर्यंत शिकायची इच्छा आहे तोपर्यंत त्याला शिकव तू मोठा आहेस मिळवता आहेस पण पुन्हा गावकीच्या आणि जंगमकीच्या चिखलात जाऊ नका तुम्हाला ज्या काही पूजा अर्च्या देवधर्म करायचा असेल तो आपल्या उंबऱ्याच्या आत करा ते जगण्याचं साधन मानून कोणाच्या दारात जाऊ नका पुन्हा त्या चिखलात रुतला ना का तुमच्या सकट तुमच्या पिढ्यासुद्धा बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाहीत माझे हे शब्द कायमचे ध्यानात ठेवा एवढं सांगून झाल्यावर आपण झटकन आपल्या तोंडावर पांघरून ओढून घेतलं आणि कितीतरी उशीर तो आतल्या आत धुसपुसत होता विजयादशमीचा दिवस उजाडला पारगावला दरगोबाच्या यात्रेला जाण्यासाठी अजय सांगलीहून आला आप्पा आता अंथरुणावर पडून होता त्याला उठता बसता येत नव्हतं काही किरकोळ बाब वगळली तर तो असंबद्ध बोलत होता त्याच्या अंगात त्राण नव्हतं अजयनं आप्पाचा निरोप घेतला तो पारगावला गेला अजय पारगाहून परत आला आप्पाला त्यांनी प्रसाद दिला त्याच्या कपाळाला ला भंडारा लावला आप्पानं हात जोडून महांकाळाचं तिथनंच दर्शन घेतलं अश्विन शुद्ध त्रयोदशीला आप्पाला एकदम जास्त झालं आणि संध्याकाळी पाच वाजता आप्पाची प्राणज्योत मालवली शिवय्याचा मृत्यूसुद्धा विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी झाला होता आप्पालासुद्धा सुद्धा त्याच दिवशी मरण आलं होतं आप्पाचे प्राण गेले आणि बाहेर पावसानं पडायला सुरुवात केली शेवटी रात्रीचे अकरा वाजता आप्पाचं दफन करण्यात आलं आप्पाच्या मृत्यूनंतरचा तिसरा दिवस त्या दिवशी माती लोटण्याचा आणि कार्याचा विधी एकाच दिवशी होता पै पाहुणे नातलग सगळे आले होते सकाळपासून आभाळ भरून आलं होतं सूर्याचं दर्शन झालं नव्हतं पाऊस यायच्यात विधी लवकर उरकून घ्यावा म्हणून जमलेले सगळे लोक नऊ वाजता माती लोटायला गेले माती लोटून झाल्यानंतर नरेश आणि अजय या दोघांनी आप्पाच्या थडग्याला नैवेद्य दाखवला आणि ते दूर जाऊन बसले ताजभर झाला तरी कावळा पिंडाला शिवायला तयार नव्हता जमलेले सगळे लोक चिंतातूर झाले सगळ्यांनी पुन्हा थोडा वेळ वाढ बघितली पण काही उपयोग झाला नाही अजय झटकन उठला घरचा रस्ता धरला त्यांनी तो एवढ्या घाईनं घराकडे का गेला याचा उलगडा कोणाला होईना थोड्या वेळात अजय घराकडून येत असलेला त्यांनी बघितला त्याच्याजवळ झोळी वेताची काठी रुद्राक्षाची माळ आणि शंख होता खांद्यावर लहानशी कुदळ होती या वस्तू अजयने इकडे का आणल्या याचा तर्क कोणाला करता येत नव्हता अजय भराभरा आप्पाच्या थडग्याजवळ गेला थडग्या शेजारी त्यांनी कुदळीनं एक लहानसं डबरं खणलं आणलेल्या सगळ्या वस्तू त्यांनी त्या डबऱ्यात टाकल्या वेताच्या काठीचे तुकडे तुकडे केले आणि ते सुद्धा त्या डबऱ्यात फेकून दिले त्याच्यावर माती लोटून दिली आणि आप्पाच्या थडग्यासमोर जोडून हात जोडून बसला जमलेले लोक त्याच्याकडे आवासून बघत होते अजय बोलायला लागला भाऊ तुम्ही का जेवत नाही त्याचं उत्तर मला माहिती आहे ते उत्तर तुम्हाला आहे ज्या वस्तूंनी तुमचा आयुष्यभर छळ केला त्या वस्तू मी या डाबऱ्यात गाडून टाकलेत तुमच्या पिढीबरोबर जंगमकी आणि गावकी सुद्धा आज नष्ट झाली मी तुम्हाला वचन देतो या वस्तूंचा वापर आम्ही फक्त आपल्या उमऱ्याच्या आत करू आजपासून या वस्तू घेऊन आम्ही समाजात जाणार नाही तुमची मुलं आणि इथून पुढच्या पिढ्या समाजात मानानं आणि आपल्या कर्तृत्वानं जगतील स्वकष्टाला लक्ष्मी मानतील आणि कष्टानं मिळवलेलंच खातील तुम्ही दाखवलेला मार्ग आम्ही कधी सोडणार नाही आम्हाला घडवण्यासाठी ज्या यातना तुम्हाला सोसाव्या लागल्या त्याची पुनरावृत्ती होणार नाही एवढं बोलून अजयनं थडग्याला पुन्हा पुन्हा नमस्कार केला आणि जड पावलांनी तो लोकांच्या दिशेनं चालायला लागला थोडं अंतर चालून गेल्यानंतर त्याला पंखांची फडफड ऐकायला आली त्यांनी झटकन मागे वळून बघितलं आप्पाच्या थडग्यावर कावळ्यांचा थवा नैवेद्यावर तुटून पडला होता पूर्व दिशेला झाकोळलेल्या काळ्या ढागांना बाजूला सारत सूर्य आपलं दर्शन द्यायला लागला होता तो सूर्य होता परिवर्तनाचा पुरोगामी विचारांचा आणि नव्या युगाचा मित्रांनो विजय जंगम सरलिखित जोगडा ही कादंबरी इथेच संपली कादंबरी तुम्हाला आवडली असेल या कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या का वेगळ्या कादंबरीसह तोपर्यंत नमस्कार मित्रो